नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून दक्षिण नागपूरमध्ये नव्याने विकसित झालेल्या व जलवाहिन्या नसलेल्या भागांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 34 मध्ये मेहरबाबा नगर चिखली येथे भारतातील पहिल्या डबल डेकर जलकुंभाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गुरुवारी झाले. भूमिपूजनाच्या वेळी मंचावर महापौर दयाशंकर तिवारी, आमदार मोहन मते, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुचरे, हनुमाननगर झोन सभापती कल्पना कुंभलकर, माजी स्थायी समिती सभापती ज्येष्ठ नगरसेवक विजय पिंटू झलके आदी उपस्थित होते. नागपूर शहर हे भारतातील सर्वात सुंदर शहर म्हणून बनत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागपूर शहरात सर्व क्षेत्राचा विकास करण्यात येत आहे. शहरात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण यासारख्या विविध क्षेत्राचा विकास करण्यात आलेला आहे. त्यामुळे नागपूर देशातील सर्वांग सुंदर शहर असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले. पुढे ते म्हणाले, डबल डेकर उड्डाणपुलाच्या धर्तीवर डबल डेकर जलकुंभाची संकल्पना पुढे आली. कमी जागेत जास्त पाणी साठवून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. शहराला पुढील 25 वर्षे पाण्याची समस्या येणार नाही अशी व्यवस्था नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. मागील 10 वर्षात पाण्याच्या समस्येसाठी कोणीही मोर्चा काढलेला नाही. नागपूर देशातील पहिले शहर आहे जिथे 24/7 योजना सुरू आहे. नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासाचे श्रेय नागपूरच्या जनतेला जाते असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी नितीन गडकरी यांनी महापौर दयाशंकर तिवारी यांचे कौतुकही केले. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.